शेतकरी कर्जमाफींच्या अर्जांसाठी 1 मे पर्यंत मुदतवाढ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. तूर खरेदी सुरू, विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक. आणि नाशिक जिल्ह्यात आदिवासी बांधवांच्या सहभागातून वृक्षारोपण. नमस्कार, आजच्या कृषी वार्तात मी श्वेता सोपारकर आपलं स्वागत करते. आणि आता पाहूयात कृषी विषयक सविस्तर वृत्त. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी काही कारणास्तव अर्ज करू न शकलेल्या शेतकऱ्यांसाठी 1 मे 2018 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच जाहीर केला. राज्य सरकारनं राज्यात सरसकट कर्जमाफीची घोषणा केली असून या योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2009 ते 30 जून 2016 अखेर थकबाकीदार शेतकऱ्यांना 1,50,000 रुपयांपर्यंत कर्जमाफी आणि 1,50,000 रुपयांवरील कर्जासाठी शेतकऱ्यांना वन टाईम सेटलमेंट योजना लागू केली आहे. राज्य शासनानं जे शेतकरी काही कारणास्तव योजनेअंतर्गत अर्ज करू शकलेले नाहीत त्यांच्यासाठी पहिल्यांदा 31 मार्च 2018 पर्यंत पुन्हा एक संधी दिली होती. त्यानंतर ही मुदत 14 एप्रिलपर्यंत पुन्हा वाढवण्यात आली आणि आता त्याला पुन्हा 1 मे 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तर वन टाईम सेटलमेंट योजनेसाठी यापूर्वीच 30 जून 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नगर जिल्ह्यात नाफेडमार्फत तूर खरेदी सुरू असून तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करावी लागत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातल्या 10 खरेदी केंद्रांवर 1,00,000 क्विंटल तूर खरेदी झाली आहे. गेल्या वर्षी तूर खरेदीचा प्रश्न गंभीर झाला होता, यामुळे यंदा कृषी विभागानं शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार जिल्ह्यात 5,450 रुपये क्विंटल दरानं नाफेडनं सुरू केलेल्या केंद्रांवर तुरीची खरेदी सुरू आहे. सध्या जिल्ह्यात 10 तूर खरेदी केंद्रे सुरू असून अगोदर ऑनलाईन नोंदणी करावी लागत आहे. 18 एप्रिलपर्यंत ऑनलाईन नोंदणी सुरू राहणार असून ज्यांनी नोंदणी केली त्यांचीच तूर खरेदी केली जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातल्या आदिवासी बहुल शिंदेदिघर गावाजवळच्या डोंगरावर आदिवासी बांधवांच्या सहभागातून वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवण्यात आला. 1,000 लोकवस्ती असलेल्या या गावानं डोंगरावर विविध प्रकारची झाडं लावली आहेत. आंब्याच्या 90% रोपांची वाढ झाली असल्यानं परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे. तसंच ग्रामपंचायतीनं 45,000 रुपये खर्च करून जांभूळ, मोगरा, काजू, गुलमोहर अशी विविध 16 प्रकारची रोपं लावली आहेत. झाडं जगवण्यासाठी डोंगरावरून पाईपलाईन टाकण्यात आली आहे. यावर्षी मोठं शेततळं तयार करून ठिबक सिंचन व्यवस्था देखील करण्यात आली आहे. डोंगरावर सुविधांसाठी पेसा अंतर्गत रस्ते तयार करण्यात आले आहेत. वृक्षारोपणासाठी 2,78,000 रुपये खर्च करण्यात आला आहे. यामुळे इथल्या युवक आणि महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. येत्या काळात हा भाग महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे. 11व्या दूरदर्शन कृषी सन्मान 2018 पुरस्कारांसाठीच्या विजेत्यांची निवड करण्यासाठी दूरदर्शनच्या सभागृहात आज बैठक घेण्यात आली. गेली 10 वर्ष दूरदर्शन सह्याद्री वाहिनीतर्फे विविध घटकक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शेतकऱ्यांना कृषी सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. समितीनं निवड केलेल्या मान्यवरांना सह्याद्री कृषी सन्मान सोहळ्यात पुरस्कार देऊन गौरवण्यात येईल. आज झालेल्या बैठकीला कृषी शास्त्रज्ञ निवड समितीचे माजी अध्यक्ष आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ सी डी माई, डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ अरविंद सावंत, महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ ए टी शेरीकर, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी संचालक डॉ व्ही के माहोरकर, तसंच प्रशासकीय प्रशिक्षण संस्था यशदा पुणे इथल्या सहयोगी प्राध्यापिका उज्ज्वला बाणखेले आणि दूरदर्शनचे अप्पर महासंचालक एम एस थॉमस आणि सहायक संचालक जयू भाटकर हे उपस्थित होते.
शेतकऱ्यांचं उत्पादन थेट ग्राहकांपर्यंत डिजिटल यंत्रणेद्वारे पोहोचवून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळण्यासाठी नागपूर आणि सोलापूर इथं प्रायोगिक तत्वावर मंडईचं स्मार्ट मार्केटमध्ये रुपांतर करणार असल्याची माहिती सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. सादरीकरण केलं त्यावेळी देशमुख बोलत होते. स्मार्ट मार्केटमध्ये ऑनलाईन व्यापार होत असल्यानं इतर कोणाच्याही मध्यस्थीशिवाय शेतकरी थेट आपलं उत्पादन राज्यात तसंच राज्याबाहेर विकू शकतात असं त्यांनी सांगितलं. या मार्केटमध्ये मंडी ऑटोमेशन, एकात्मिक क्यूसी आणि लॉजिस्टिक, डिजिटल कृषी शास्त्र आदींचा समावेश करून पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर काम सुरू करण्यात येणार आहे. येत्या 1 मे पासून राज्यातल्या 300 तालुक्यांमध्ये ऑनलाईन 7/12 उतारा देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते काल नाशिक इथं जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांचा आढावा घेताना बोलत होते. ज्या तालुक्यात 1 मे पासून ऑनलाईन 7/12 उतारा दिला जाणार नाही अशा ठिकाणी 31 मे पर्यंत ही सेवा उपलब्ध करून दिली जाईल असंही त्यांनी सांगितलं. आणि आता पाहूयात बाजारभाव. जाणून घेऊया पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत. कांदा कमाल 800 रुपये प्रति क्विंटल, किमान 800 रुपये प्रति क्विंटल. बटाटा 1800 आणि 1300, भेंडी 3500 आणि 3000, शेवगा 2000 आणि 1000, कोबी 500 आणि 200, कारली 3000 आणि 1400, सफरचंद 15000 आणि 5000, द्राक्ष 11000 आणि 1500 आणि लिंबू कमाल 9300 रुपये प्रति क्विंटल, किमान 700 रुपये प्रति क्विंटल. बाजारभावाविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या. आणि आता जाणून घेऊयात हवामान. जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 33, किमान 29 अंश सेल्सिअस. पुणे 39 आणि 22. नागपूर 38 आणि 22. औरंगाबाद 40 आणि 24. सोलापूर 39 आणि 23. आणि नाशिक कमाल 39, किमान 22 अंश सेल्सिअस. हवामान विषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार.